नमस्कार, सुवर्णाज किचन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण अगदी पौष्टिक अशी रेसिपी करणार आहे। हिरव्या मुगाच्या डाळीपासून आपण पालक डाळ करणार आहे आणि त्यासोबत रेस्टॉरंट स्टाईल आपल्याला जीरा राईस कसा करायचा आहे ते पाहणार आहे। अगदी परफेक्ट रेसिपी आहे आणि अगदी सोपी सुद्धा आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पालक डाळ करण्यासाठी इथे मी हिरवी सालीची अशी मुगाची डाळ घेतली आहे। अर्धा कप ही डाळ आहे। आता ही दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून आपण ही शिजवून घ्यायची आहे। इथे मी डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। आता यामध्ये आपण डाळ शिजेल इतपत पाणी घालायचं आहे। आपल्याला सॉफ्ट अशी शिजवून घ्यायची डाळ इतपत। आता मी अर्धा ते एक इंचाचं एक पेर आपलं बुडेल एवढं पाणी घालून घेतलं आहे यामध्ये। आता यामध्ये हिंग घालायचं आहे, दोन चिमूट हिंग, 5-6 लसणाच्या पापड्या अशा ठेचून घेतल्यात उखळामध्ये, एक हिरवी मिरची चिरून घेतली आहे मी आणि अगदी 1/2 टीस्पून हळद घालायची आहे आणि हे अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे आणि हे लगेच कुकरमध्ये आता मी शिजवायला ठेवणार आहे। इथे मी कुकरमध्ये पाणी घालून घेतलं आहे आणि जाळीचं स्टँड ठेवून घेतलं आहे। यामध्ये हे पातेले ठेवून अगदी थोडंसं आपण यामध्ये तेल घालायचं आहे। मुगाची डाळ आहे, कधी कधी उतू जाते, त्यासाठी आपण थोडंसं यामध्ये तेल घातलं तर उतू जाणार नाही आणि अगदी छान शिजेल। आता झाकण लावून आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि ही डाळ अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। इथे मी एक छोटी जोडी पालक घेतला आहे, स्वच्छ हा धुवून घेतला आहे। आता हा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। इथे पॅन तापवर ठेवला आहे मी गॅसवरती। यामध्ये 1 चमचा तूप घालून घेते। तूप जर आवडत नसेल तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा फोडणी करू शकता। तुपामध्ये केली तर खूप छान टेस्टी लागते ही डाळ। इथे थोडेसे खडे मसाले घालायचे त्यामध्ये। मी इथे 1 तमालपत्र घेतलं आहे, 2 दालचिनीचे तुकडे आहेत आणि 3 लवंगा हे आपण यामध्ये घालायचे। यासोबतच आपण 1/2 टीस्पून जिरे घालणार आहे। जिरे अगदी छान कडकडून द्यायचे आहेत आणि मसाल्यांचा पण छान सुगंध आला पाहिजे। हे पहा, इथे खमंग अशी फोडणी तयार झाली आहे। यानंतर लगेच मी यामध्ये आलं आणि लसूण आहे क्रश केलेलं ते घालते आहे। तुमच्याकडे पेस्ट असेल तर ती घातली तरीसुद्धा चालेल। लो फ्लेमवरती आपण आता हे परतून घ्यायचं आहे आणि लगेच यामध्ये मी बारीक चिरलेला एक कांदा घालते आहे। पुन्हा एकदा गॅसचा फ्लेम आता मीडियम करून हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे मस्त। इथे कांदा मी गुलाबी रंगावरती छान परतून घेतला आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कांदा झाल्यानंतर आपण लगेच यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। इथे 1 टोमॅटो असा बारीक चिरून घेतला आहे मी। टोमॅटो घातला की लगेच आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो अगदी छान शिजतो। टोमॅटो सॉफ्ट होतोपर्यंत आता शिजवून घ्यायचं आहे। इथे टोमॅटो अगदी छान सॉफ्ट झालं आहे, थोडीशी त्यामध्ये कसर बाकी आहे तर आपण या स्टेजला आता मसाले घालून घेऊया। अगदी 1/2 टीस्पून हिंग घालते आहे, 1/2 टीस्पून हळद, अगदी 2 चिमूट मी जिरेपूड घालते आहे, 1/2 टीस्पून धनेपूड, 1 टीस्पून लाल तिखट घालते आहे। हिरवी मिरची पण आपण घातली आहे त्यामुळे लाल तिखट थोडंसं आपण त्याचा सगळ्याचा अंदाज घेऊनच घालायचं आहे। आणि तिखट जर तुम्हाला जास्त चालत नसेल तर हिरवी मिरची स्किप केली तरीसुद्धा चालेल। हे व्यवस्थित आता शिजवून घ्यायचे परत एकदा। मसाले अगदी छान यामध्ये परतले गेले पाहिजेत। इथे टोमॅटो छान सॉफ्ट होतोपर्यंत शिजवून घेतलेत मी असे। जर तुम्हाला असं वाटलं की मसाले टाकल्यानंतर थोडंसं कोरडं झालं आहे हे मिश्रण तर आपण यामध्ये 1/2 कप थोडंसं पाणी घालून सॉफ्ट होतोपर्यंत शिजवून घ्यायचं असं, तेल सुटूसतोपर्यंत। अगदी छान हे शिजवून घेतलं मी। हे पहा अशा पद्धतीने। आता यामध्ये आपण हा पालक बारीक चिरून घेतला आहे मी, तो सगळा पालक आपण यामध्ये घालायचा आहे। दिसताना आपल्याला हा जास्त दिसतो पण शिजल्यानंतर अगदी थोडा होतो। अगदी पौष्टिक रेसिपी आहे, खूप छान टेस्टी लागते ही पालक दाल। तुम्ही ही जिरा राईससोबत फुलके किंवा चपाती किंवा रोटीसोबतसुद्धा खाऊ शकता। पालकाच्या मूळच्या ज्या पाण्यामध्येच हे अगदी छान शिजतो। आता सतत आपण ह्याला व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं आहे आणि सॉफ्ट होतोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। इथे 2-3 मिनटं पालक अगदी छान शिजवून घेतलं आहे। हे पहा, एकदम हा यामध्ये मिळून आला आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने। आता आपण यामध्ये डाळ घालायची आहे। ही मी घोटून घेतली आहे डाळ, थोडंसं पाण्याचा वापर करायचा आणि घोटून घ्यायची आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ज्या भांड्यामध्ये डाळ आपण शिजवली आहे त्या भांड्यात मी 1 कप पाणी घालून घेतलं आहे। पाण्याचा वापर तुम्ही आवश्यकतेप्रमाणे करू शकता। तुम्हाला जर घट्ट डाळ हवी असेल तर पाणी थोडंसं कमी वापरायचं,
आणि पातळ हवी असेल तर आणखी थोडंसं पाणी वाढवलं तरी सुद्धा चालेल. आपण यामध्ये मीठ जास्त टाकलं नव्हतं, सुरुवातीला फक्त टोमॅटो शिजण्यापुरतं मीठ घातलं होतं, तर इथे मी थोडंसं मीठ घालते. यामध्ये अगदी पाव टीस्पून गरम मसाला आहे, होममेड गरम मसाला आहे, स्ट्रॉंग आहे, त्यामुळे थोडाच घातला तरीसुद्धा खूप छान स्वाद येतो याचा. आणि हा अगदी व्यवस्थित आता यामध्ये मिक्स करून आपण या डाळीला उकळी काढून घ्यायची छान. इथे आपली डाळ तयार आहे, तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर कसं आलं आहे ते, अगदी छान झाली आहे हे पहा. आता फक्त आपल्याला यावरती फोडणी घालून घ्यायची आहे. फोडणीसाठी इथे मी छोट्या तडका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घातलं आहे, तेल गरम करून घेतलं आहे मी. यामध्ये 1/2 टीस्पून आलं लसूण क्रश केलेलं घालते आहे. गॅस मी बंद करते आहे. अगदी छान तेल गरम झालं आहे आपलं. यानंतर 3 सुक्या लाल मिरच्या आहेत त्या घालते आहे, आणि थोडीशी कसुरी मेथी घेतली इथे मी 1 टीस्पून, 1/2 टीस्पून लाल तिखट आहे काश्मीरी रेड चिली पावडर. हा तडका अगदी छान करून घ्यायचा आहे असा खमंग. आणि यासोबतच मी असे टोमॅटोचे थोडेसे स्लाईस करून घेतलेत ते घालती आहे. खूप छान लागतात हे अशा पद्धतीने जर आपण डाळीमध्ये वरतून घातले तर. गॅस बंद आहे आपला, तेल अगदी व्यवस्थित तापून घेऊन फोडणी तयार केली आहे. आता ही फोडणी लगेच मी डाळीवरती घालणार आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अगदी शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची डाळीवरती. इथे कढईमध्ये मी 1.5 लिटर पाणी उकळायला ठेवले आणि त्याचबरोबर इथे मी 1.5 कप तांदूळ असा स्वच्छ धुवून भिजत ठेवला आहे. हा लॉन्ग ग्रेन तांदूळ आहे, बिर्याणीसाठी आपण जो वापरतो तो घेतला आहे मी. तुम्ही कुठलाही मोकळा होणारा तांदूळ वापरला तरीसुद्धा चालेल. हा आपण भात उपसून करणार आहे, त्यामुळे मीठ थोडंसं जास्ती घालायचं आहे. यानंतर थोडेसे गरम मसाले घेतलेत मी. 1 दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 1 तमालपत्र आणि 2 हिरव्या वेलच्या, 3 लवंगा. हे मसाले आपण यामध्ये घालायचे म्हणजे अगदी छान स्वाद येतो भाताला. आणि आता हा तांदूळ आपण असा पाण्यातनं उपसून काढून यामध्ये घालायचं आहे. आधीच यातलं पाणी काढून घ्यायचं नाही आहे. आणि आपण भात अगदी छान मोकळा व्हावा यासाठी या पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. आणि पटकन शिजला जातो हा भात जर आपण असा तांदूळ जर भिजत ठेवला 1/2 तास आधी तर. आणि यातलं स्टार्च सगळं निघून जातं, त्यामुळे असा भात मोकळा होतो. हे पहा इथे तुम्हाला दिसत असेल असं स्टार्च सगळं यातलं वेगळं होतं, त्यामुळे भात अगदी छान मोकळा आणि पांढरा शुभ्र होतो. आणि आणखी एक आपण यामध्ये ॲड करणार आहे, लिंबाचा रस. यामुळे काय होतं, लिंबाचा रस आपण जर यामध्ये ॲड केला तर तांदूळ अगदी छान मोकळा होतो आणि पांढरा शुभ्र होतो. थोडंसं यामध्ये तेल घालायचं आहे आपल्याला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे ज्यावेळेस आपण शिजवतो त्यावेळेस गॅसचा फ्लेम हाय टू मिडियमच ठेवायचा आहे, लो फ्लेमवरती शिजवायचं नाही आहे. इथे भात मी 80 ते 90% शिजवून घेतला आहे. हे पहा तुम्ही पाहू शकता अगदी बारीक याच्यामध्ये कणी राहिली आहे. आता हा आपण चाळणीवरती उपसून घ्यायचा आहे. मी गॅसचा फ्लेम थोडासा लो करते, एकदम बंद करायचा नाही आपल्याला. आणि असा हा या झाऱ्यामध्ये काढून घेऊन मी इथे पुरणाच्या जाळीमध्ये हा काढून घेणार आहे असा, म्हणजे पाणी व्यवस्थित निथळेल. हे पहा अशा पद्धतीने जाळीवरती काढून घेतली आहे. सगळा भात आता असंच मी उपसून घेणार आहे. गॅसवरती इथे मी पॅनमध्ये अगदी 1 ते 1.5 टेबलस्पून तेल घालून घेतले आणि हा भात आपण थंड करून घेतला आहे. आणि यातले खडे मसाले मी सगळे काढून घेतलेत असे, अगदी छान मोकळा करून घेतला आहे भात. यामध्ये 1/2 टेबलस्पून जिरे घालते आहे, तेल अगदी व्यवस्थित तापून द्यायचं आहे आणि त्यानंतरच जिरे घालायचे. जिरे अगदी छान फुलले गेलेत तुम्ही पाहू शकता इथे. आता यामध्ये आपण हा भात घालून घ्यायचा आहे. भात घालत असताना गॅसचा फ्लेम मी थोडासा लो करते आहे आणि हा भात यामध्ये घालायचा आहे. हा सगळा भात मी यामध्ये घालते आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने आपण हे मिक्स करायचं आहे. हे भाताचे जे शीत आहेत ते मोडले नाही पाहिजेत. यावरती झाकण ठेवते आहे मी आणि हा व्यवस्थित थोडीशी याला दणकून वाफ काढायची आहे, म्हणजे कच्चेपणा याचा निघून जाईल. इथे मी लो फ्लेमवरती 2 मिनटं छान वाफ काढून घेतली आहे. भात आपला आता अगदी छान तयार झाला आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा एक एक शीत असा छान झालं आहे बघा.
रेस्टॉरंट स्टाइल आपला जीरा राइस इथे तयार झालाय। मी यावरती थोडीशी कोथिंबीर घालती आहे। कोथिंबीर अगदी स्वच्छ धुवून सुकवून घ्यायची आहे आणि त्यानंतर बारीक चिरायची आहे अशा पद्धतीने। आणि मग ही यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे म्हणजे याचा फ्लेवर अगदी छान उतरतो यामध्ये। आता गॅस मी बंद करणार आहे, आपण प्लेटिंग करून घेऊ। पालक डाळ आणि जीरा राईस इथे आपलं तयार आहे। मी या कढईमध्ये डाळ काढून घेतली आहे। हे पहा अगदी छान झाली आपली डाळ, खूप छान टेस्टी होते। गरम गरम फुलक्यांसोबत सुद्धा ही डाळ खूप मस्त लागते। हे पहा थोडीशी फोडणी मी ठेवली होती यावरती घालण्यासाठी। आणि थोडीशी कोथिंबीर घालते आहे। यानंतर या प्लेटमध्ये जीरा राईस, हे पहा तुम्ही पाहू शकता टेक्स्चर याचं अगदी छान मोकळा झाला आहे। अशा पद्धतीने जर केला तर अगदी रेस्टॉरंट स्टाईल होतो आपला जीरा राईस। इथे पालक डाळ आणि जीरा राईस तयार आहे। अगदी छान टेस्टी होतो हा जीरा राईस आणि पालक डाळ। रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।